मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीत असणारा सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना किल्ल्यावर चढता आणि उतरताना सहज सोपे वाजावे यासाठी केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत जेट्टी बांधण्यासाठी 93.56 कोटी रुपये मंजूर झाले होते. याची निविदा प्रक्रिया सुद्धा करण्यात आली असून सागरी मंडळाने या कामासाठी निविदा सुद्धा जारी केली होती. नोव्हेंबर महिन्यात ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधित ठेकेदारास हे काम दिले असून लवकरच या किल्ल्यावर जेट्टीच्या कामाची सुरुवात होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डातील वरिष्ठ अधिकारी सुधीर देवरे यांनी दिली होती. मात्र टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन 2 महिन्यांचा कालावधी झाला तरीसुद्धा जंजिरा किल्ल्याच्या मागील बाजूस होणाऱ्या जेट्टीबाबत अद्याप कोणतीही हालचाल सुरू न झाल्याने हे काम कधी होणार असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि पर्यटक यांच्याकडून विचारण्यात येत आहे.